सोलापूर शहरात स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या दिलेल्या सूचनेनुसार जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण देशात 8 मार्च ते 30 मार्च 2023 या कालावधीत स्वच्छोत्सव 2023 राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेरी उगले यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने बाळे परिसरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला असून उपस्थित असलेल्या बचत गटांच्या महिला सदस्यांना परिसर स्वच्छतेबाबत तसेच कचरा घंटा गाडीतच टाकावा, ओला सुका कचरा वर्गीकरणाचे महत्व, शून्य कचरा प्रणाली अंतर्गत ओला कचरा घरच्या घरी जिरवण्यासाठी होम कंपोस्टिंग, सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी जनजागृती, प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करण्याबाबत आदी संदर्भात यावेळेस मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपायुक्त व अधिकारी यांच्या समवेत उपस्थित सर्व महिलांनी स्वच्छते संदर्भातील शपथ घेतली. माझा महाराष्ट्र स्वच्छ व सुंदर ठेवणे माझे सर्वप्रथम कर्तव्य आहे. मी घंटा गाडीचा वापर करेन. मी सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा ठेवेन व कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करेन. मी सार्वजनिक ठिकाण घाण करणार नाही अथवा कचरा टाकणार नाही. मी आतापासून प्लास्टिक पिशवी मारणार नाही. मी संकल्प करते की आजपासून माझा महाराष्ट्र स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहीन. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते स्वच्छतेची ज्योत पेटवून मशाल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली संपूर्ण बाळे परिसरात घेण्यात आली असून या रॅलीमध्ये सर्व महिलांनी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या घोषणा दिल्या. यावेळेस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक वाहन नागनाथ मेंडगुळे, सफाई अधीक्षक अनिल चराटे, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी, उज्ज्वला गणेश, आरोग्य निरीक्षक जितेंद्र मोरे, सुनील राठोड, मुकेश बद्दूरकर, शहर समन्वयक दामिनी जवळकर तसेच इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते. कसं करू शकतो बरोबर माठ आपला पूर्ण बरोबर माठ पर्यंत हळद उपलब्ध असत, हळद घाला, चिरटे नाहीसे होतात आणि उत्तम रित्या तुम्हाला पुढील 45 दिवसात खत निर्मिती होतं. म्हणजे काय झालं, आपला ओला कचरा पण झाला शून्य, म्हणजे शून्य कचरा झाला. स्वच्छता उत्सव या अभियानाअंतर्गत जे मेन जे टास्क आहे जो आहे त्याच्यात काय अवघड कोणाला अवघड वाटतं याच्यात एकदम मी प्रॅक्टिकली येऊन तुम्हाला खत निर्मिती कसं करतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित त्यांच्या सर्व सहकारी आपण सर्व महिला बघील
माझ्या ऑफिसचे सर्व अधिकारी कर्मचारी करता अतिशय छान उपक्रम आणि कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले, त्याबद्दल तुमच्या सर्व वस्ती सर संघाचं आणि बाळे क्षेत्रातील तुम्हा सर्व महिला भगिनींचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी की कार्यक्रमाचं सुरुवात की मातोश्री जिजामाता महासाहेबांच्या पूजनाने केली, त्यांचं महत्त्व किती आहे मातोश्री काय तर छत्रपती शिवाजी महाराज युगानुयुगातून एकदाच घडतो, त्याला घडवणारी जिजामाता असते. हा जो स्वच्छता विषयक कार्यक्रम गेली आपण 6-7 वर्ष पाहिलं असेल, तर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, कचरा वर्गीकरण करणं, शून्य कचरा निर्माण करणं या सगळ्या गोष्टी चालतात, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे. आणि माझं पहिल्यापासून माझी स्वतःची एक धारणा आहे आणि बऱ्याचशा लोकांची एक धारणा आहे की घर कसंही असो, म्हणजे तो अगदी 10,000 स्क्वेअर फूटचा बंगला असेल किंवा 100 स्क्वेअर फूटची झोपडी असेल, पण त्या 10,000 स्क्वेअर फूटचा बंगला असेल किंवा 100 स्क्वेअर फूटच्या झोपडीमध्ये ती जी महिला भगिनी असते तिचा जर हात फिरला तर ते अतिशय सुंदर दिसतं. आणि घर सुंदर स्वच्छ ठेवायचं काम महिला भगिनीच करू शकतात, ते आमच्यासारख्याला जमणार नाही. आम्ही जबाबदारी टाळत नाही, खरं तर ते आम्हाला यायला पाहिजे, पण जो अंगभूत गुण आहे ना तुमचं, जर तुम्ही असं घरात चालल्या चालल्या सुद्धा आहे ना एखादी वस्तू अनावश्यक पडलेली तर कुणीतरी सांगायला नाही लागलं, तुम्ही ती पडदिशी उचलून व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवता ती तुम्हालाच सापडू शकते, इतर कोणाला सापडणार नाही. ही एक अंगभूत कला आहे, गुण आहे, आणि त्याला परिस्थिती नाही आणली जे तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, आणखीन कशात हे काही आरोग्य येत नाही. अगदी छोट्यातलं छोटं घर ती झोपडी जरी असली तरी ती घरची लक्ष्मी ती अतिशय छान करते याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि हे सगळं आता